जय शिवराय. फार गंमतशीर वाटतंय, लोकसभेला मी उभा राहिलो आहे, माझा प्रचार सुरू झालाय, दणक्यात प्रतिसाद यायला लागलाय. मध्यंतरी नावं यायला होतं की बाबा आमक्या पक्षाकडून, ढमक्या पक्षाकडून, आणि नंतर लक्षात आलं की बाबा हे अपक्षात सगळं चालणार आहे. अशा या पार्श्वभूमीवर ज्यावेळेला आज भुमरेंचं तिकीट फायनल झाल्याच्या बातम्या आल्या, तर पुन्हा एकदा मला काही जवळच्या लोकांनी असं सांगण्यास सुरुवात केली की दादा तुमचं काही खरं नाही, तुम्ही इलेक्शनला उभं राहू नका, त्याच्यापेक्षा 10 कोटी रुपये घ्या शांत बसा. आता मला फार गंमत अशी वाटली, या गधड्यांना हे कसं कळत नाही की हर्षवर्धन जाधव तो माणूस आहे जो काही जरी झालं तरी कधीच ऐकत नाही, अशा वेळेला खास करून ज्या वेळेला धर्माचा विषय येतो. आज मी अनंत संकटातून जात असताना फक्त धर्मपालन करण्यासाठी उभा आहे. जे काम मला जमतं ते एकालाही या पुढाऱ्यांना जमत नाही, ना भुमरेंना जमतं, ना खैरेंना जमतं, ना इम्तियाज जलीलांना जमतं, ना त्या अफसर खानला जमतं, ना अजून कोणाला जमतं. जर माझं काम मला जमत असेल तर ते काम करणं माझा धर्म आहे, कारण उपेक्षित आहेत लोक, लोक त्रस्त आहेत, लोकांची कामं होत नाही आहेत, शेतकरी अडचणीत आहे, सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या धर्माचं पालन न करणं ही ब्रह्महत्या आहे. म्हणून मी एकच गोष्ट या व्हिडिओच्या निमित्ताने सांगतो, येणाऱ्या काळामध्ये, आज आहे 20 एप्रिल, फॉर्म काढायची तारीख 29 एप्रिल, त्यामुळे या 9 दिवसांमध्ये कशा कशा पद्धतीने माझ्यावरती आघात होतील हे सांगता येत नाही. काहीही वाटेल ते करून हर्षवर्धनला गप्पच बसवायचं आहे, कारण तो उभा राहिला की बोंबललं सगळं. मग तो उभा राहिला की बोंबललं सगळं, तर मग त्याला तुम्हीच का आशीर्वादित करत नाहीत आणि तुमचा माणूस म्हणून का नाही टाकत त्याला? कारण तो म्हणतोय की मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ते तुम्ही देऊ नाही शकत. मग अशा परिस्थितीमुळे गळचेपी जर होणार असेल, मग सगळेच पक्ष मिळून ही गळचेपी करणार असतील, तर या गळचेपीला समर्थपणे सामोरे जाण्याची माझ्यात निश्चितच ताकद आहे आणि मी त्या पद्धतीने सामोरे जाणार आहे. फक्त जनतेला एक गोष्ट सांगतो की यांचं किती हास्यास्पद आहे की यांच्याच मनगटात दम नाही म्हणून हे रडीचा डाव खेळतायत, आमच्याच लोकांना फूस लावून आम्हाला सांगायला लावतायत की तुमचं काही खरं नाही, तुम्ही आपले 10-5 कोटी रुपये घ्या आणि विषय संपून टाका. अरे एवढीच फाट्टे चालणं तुमची, तर तुम्ही कशाबद्दल हे धंदे करता? त्यामुळे जनतेला एकच, मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहे आणि तुमच्यासाठी उभा आहे. आज 10 कोटी रुपयाची ऑफर असून सुद्धा फेकतोय का? कारण मला पैसे घेऊन काय चाटणार मी? माझ्या कुटुंबात, माझ्या घरामध्ये माझ्या म्हाताऱ्या आईला सोडून काही उरलेलं नाहीये, माझ्याकडे साधं घर सुद्धा राहिलं नाहीये, काय करू काय मी ते 10 कोटी रुपये घेऊन? माझा धर्म सांगतो की लोक परेशान आहेत, राम प्रभू श्री राम मी रामाने सांगितलंय धर्म करा, श्रीकृष्णाने सांगितलंय धर्म करा, मी तो धर्म करणार आहे. आणि माझ्या जीवाचं काही जरी झालं, ऑलरेडी माझ्यावरती केसेस टाकलेले आहेत, ऑलरेडी 10 लाख रुपयाची रिकव्हरी रावसाहेब दानवेंच्या मुलींनी आणि त्यांनी मिळून माझ्यावर काढलेली आहे. माझा बंगला ताब्यात घेऊन आज माझ्यावरती रिकव्हरी आहे, मी रस्त्यावरती आहे अक्षरशः, तरी सुद्धा मला परेशान करण्याचं काम चाललंय. आणि पुढे जर आणखीन परेशान केलं, अजून एखादा हार्ट अटॅक आला तर मी वाचणार नाही, 2 अटॅक मला अगोदरच येऊन गेलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर एकच सांगतो, मला काही जरी झालं तर ह्याला पूर्णपणे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि तसेच तमाम लोक ज्यांची फाटली आहे की हा उभा राहिला तर आमची सीट जाईल, हे जबाबदार राहतील. धन्यवाद.